वारकरी संप्रदायातर्फे याचं आयोजन केलं जातं आणि ज्यांना ॲक्च्युअल वारीला तिथे जायला जमत नाही ते सगळे वारकरी इकडे येतात या वारीच्या निमित्ताने। आणि त्याचं आयोजन त्यांची ती मजा वारीची ॲक्च्युअल मजा ती ह्या वारीमध्ये घेतात। ज्यांना जॉबला जायला जमत नाही जॉबमुळे त्यांना जायला जमत नाही ते सगळे वारकरी इकडे येऊन या वारीचं आयोजन मजा घेतात आणि वाद्य भक्तिमय वातावरणात ही वारी सफल संपूर्ण होते। तुम्ही किती वर्ष झाली या वारीमध्ये प्रवास कर? मी जवळजवळ गेली 9 वर्ष तरी या वारीमध्ये सहभागी होतोय। आणि एकूणच हा वारीचा सोहळा आनंद उत्साह कसा असतो? खूप चैतन्यपूर्ण वातावरण असतं इकडे। बघ आता पावसात सुद्धा भर पावसात सुद्धा खूप छान रीतीने प्रतिसाद लाभलेला आहे आणि त्याप्रमाणे याचं वारीचं आयोजन तसंच चांगल्या रीतीने होतं पूर्ण। तर मंडळी तुम्ही पाहू शकताय की आता आपल्या सोबत काही वारकरी सुद्धा होते ज्यांनी आपल्याशी संवाद साधला। आता महिला वारकरी सुद्धा आहेत त्या सुद्धा वारीत सहभागी झालेल्या आहेत। तर आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया की नेमका त्यांच्यासाठी हा अनुभव कसा आहे। हा अनुभव सर्वात अविस्मरणीय आहे। पंढरीची वारी खरं तर पंढरपूरला निघतेच पण हे आपलं सौभाग्य आहे की आपल्याला म्हणजे असं गिरगावामध्ये ही वारी अनुभवायला मिळते। यासारखी मोठी अपॉर्च्युनिटी आणखीन काहीच नसणार आहे आणि हे खूप सौभाग्याचं एक भाग आहे आपल्यासाठी। थँक्यू। तर मंडळी तुम्ही पाहू शकताय की वारीमध्ये प्रत्येकच लहान मोठा जण प्रत्येकच जण आनंदानं सहभागी झालेला आहे। वारीचा जो आनंद आहे वारीचा जो उत्साह आहे चैतन्यपूर्ण वातावरणात ही गिरगावकरांची वारी सुरू झालेली आहे। इथे प्रत्येकच जण स्वतःच्या घरातला एखादा सोहळा असावा त्याप्रमाणे या सार्वजनिक सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे। लहान मुलं असू देत लहान मुली असू देत किंवा अगदी ज्येष्ठांपासून सगळेच जण या वारीत सहभागी झालेले आहेत। विठुरायाचं आणि रुक्मिणीची मूर्ती असलेली ही पालखी सुद्धा अत्यंत सुंदर रीतीने फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि प्रत्येकच जण भक्तिपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणाने या वारीचा आनंद घेतो आहे। त्याचसोबत तुम्ही बघू शकताय की इथे जी वारी आहे तर त्या वारीमध्ये संपूर्ण गिरगावकरांनी खूप मोठ्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। अक्षरशः पावसाच्या धारा कोसळता आहेत जणू पाऊस सुद्धा विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। पण एवढा पाऊस असून सुद्धा वारकरी आहेत गिरगावकर आहेत ते मात्र वारीचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली असा गजर होतो आहे भक्ती मार्गाने बोलत आहेत। एकूणच ह्या वारीचा आनंद आणि अनुभव कसा आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ। खूप छान प्रत्येक वर्षी वारी होते गिरगावात खूप भारी वाटतं म्हणजे प्रत्यक्ष आम्ही पंढरपूरला नाही जरी गेलो तरी इथे हा अनुभव घेता येतो गिरगावात। कसा आहे वारीचा एकूण अनुभव कसा आहे? खूप भारी अनुभव आहे खूप मस्त असं भारी वाटतं स्वर्ग वाटतं स्वर्ग। तर मंडळी तुम्ही पाहू शकताय की इथे वारीमध्ये महिला आणि पुरुष दोघांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि वारीचा जो आनंद आहे तो इथला प्रत्येक गिरगावकर माणूस घेतो आहे आणि गिरगाव म्हटलं की प्रत्येक मराठी सणांचा जो काही आहे तो वारसा लाभलेला असं हे गिरगाव आहे। आणि आता आपण ज्या वारीत आहोत त्या वारीचे मुख्य कार्यवाहक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। नेमकी ही वारी कशी आहे आणि कुठून पर्यंत प्रस्थान करणार आहे काय होणार आहे संपूर्ण वारी? नमस्कार, मी विशाल श्रीमणी गिरगाव वारकरी संप्रदायातर्फे आयोजित भव्य दिंडी सोहळ्यामध्ये तुमचं स्वागत करीत आहोत। गिरगाव वारकरी संप्रदाय आयोजित भव्य दिंडी सोहळा याचे 14वे वर्ष आहे। गिरगावामध्ये वारी व्हावी ही आमची खूप मनापासूनची इच्छा होती। महाराष्ट्रामध्ये जी वारी होते पंढरपूरची जी वारी होते जो महाराष्ट्रीय सांस्कृतिक ठेवा आहे जो महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे तो मुंबईकरांना अनुभवता व्हावा अनुभवायला मिळावा यासाठी आम्ही वारीची स्थापना गिरगावमध्ये केली। गेली 14 वर्ष ही वारी होत आहे। तुम्ही आता बघत आहेत नवतरुण खूप व्यवस्थेमध्ये खूप साऱ्या उत्साह आणि याच्यामध्ये सर्व फॉलो करत आहेत। तर ही जी वारी आहे आता तो आपण अनुभवूया। आता इथे एक अश्वरिंगण होणार आहे आपण पहिलं ते अनुभवूया मग आपण पुढचं पुढे बोलत राहू चालत वारीमध्ये आपण मार्गक्रमण करत राहू इथे अश्वरिंगण होईल आपण तिथे इथे आनंद घेऊया। तर मंडळी तुम्ही पाहू शकताय की आता मुख्य चौकापर्यंत इथे वारी आलेली आहे आणि प्रत्येकच जण इथे वारीचा आनंद घेतोय आणि आता ह्या चौकात आल्यानंतर इथे वारीचं जे रिंगण मुख्य जो आकर्षणाचा भाग असतो वारीचा
ते रिंगण आता इथे पार पडणार आहे आणि हे रिंगण पार पडताना प्रत्येक गिरगावकर जो आहे तो अत्यंत आनंदात आणि उत्साहात आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती विठ्ठलाचं नाम घेतल्यामुळे विठ्ठलाचा भक्तिभाव जो आहे तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. आणि आता तुम्ही पाहू शकताय की आपण पंढरीनाथ मंदिरापासून आपण मुख्य चौकापर्यंत आलेलो आहोत आणि आता ह्या मुख्य चौकामध्ये रिंगण जे आहे ते आता होणार आहे आणि रिंगणासाठी जो घोडा आहे तो सुद्धा आलेला आहे आणि त्यावर एक छोटासा वारकरी सुद्धा आपल्याला बसलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे लहान असू दे मोठा असू दे प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो आहे, आपापल्या परीने वारीमध्ये भाग घेऊन आनंद व्यक्त करतो आहे. तर मंडळी अशी ही गिरगावमधल्या ठाकूरद्वारीची असलेल्या पंढरीनाथ मंदिरातली वारी आहे आणि ही वारी आता पुढे मार्गक्रमण करते आहे. रिंगण स्पर्धा जे रिंगण आहे ते रिंगण सुद्धा आता होत आहे. रिंगण करता करता ही वारी आता संपूर्ण जो गिरगाव परिसर आहे त्या गिरगाव परिसरात फिरणार आहे आणि या वारीचे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण आत्ता जो काही वारीचा मुक्काम आहे तो आता इथे थांबलेला आहे. वारी अशीच सुरू राहणार आहे त्यामुळे या वारीत पुढल्या वर्षी तुम्ही सुद्धा नक्की सहभागी व्हा. शुभम पाटील सह निधी पेडणेकर, लोकमत, मुंबई, गिरगाव.